आजचा विषय आहे जीवनदायी पाचारण। हाक सहवासाची वाट सेवेची। परमेश्वराने ही सृष्टी अतिशय सुंदरपणे निर्माण केलेली आहे, अगदी प्रेमाने आनंदाने निर्माण केलेली आहे। आणि या सृष्टीची निगा राखण्यासाठी, स्वतःमध्ये असलेलं जे दैवत्व आहे त्याचा शोध घेण्यासाठी, मानव म्हणून माणुसकीने जगण्यासाठी आपल्याला पाचारण आहे। आणि म्हणून हे जीवनदायी पाचारण आपल्याला जगण्यासाठी परमेश्वराची भरपूर कृपा आपल्याला मिळालेली आहे, ती आपल्यामध्ये जागृत झाली पाहिजे आणि त्याचं फळ म्हणून आपल्या कृतीत ती उतरली पाहिजे। रिचर्ड बर्टन नावाचा एक कलावंत होऊन गेला, खूप नावाजलेला हा कलावंत, ज्याने शेक्सपियरचे नाट्यामध्ये अतिशय उच्चांग गाठला आणि एवढा तो फेमस झाला। आणि एक दिवस त्याला त्याच्या गावामध्ये सत्कारासाठी बोलवण्यात आलं आणि त्या सत्कारासाठी तो गेला होता। त्याचा सत्कार झालं आणि मग त्याचं भाषण करीत असताना तिथे प्रेक्षकांमध्ये बसलेला जो पास्टर होता, त्या पास्टरने ह्या रिचर्ड बर्टनला सांगितलं की तू लहानपणापासून जे स्तोत्र तू गायला शिकलास माझ्याकडून, ते स्तोत्र तू आज गा। आणि ते स्तोत्र होतं स्तोत्र 23वं। आणि रिचर्ड बर्टन हे 23वं स्तोत्र अतिशय सुंदर प्रकारे गाऊ लागला आणि लोक त्याच्याकडे टक लावून पाहत होते, पूर्णपणे त्याच्याकडे लक्ष केंद्रित करून पाहत होते, त्याला त्याचं ते स्तोत्र ऐकत होते। आणि मग रिचर्ड बर्टनने आपल्या त्या पास्टर्सना, त्या गुरुला सांगितलं की आता तुमची पाळी आहे, आता तुम्ही देखील ते स्तोत्र गा। आणि मग ते पास्टर, त्यांचे ते गुरु, ते वयवृद्ध झालेले होते आणि म्हणून हळूहळू त्या स्टेजवरती चढले आणि तिथून ते स्तोत्र 23वं गायला लागले। तेव्हा लोकांचे डोळे त्यांच्याकडे टक लावून पाहतच होते, परंतु त्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू होते। आणि म्हणून नंतर शेवटी रिचर्ड बर्टनने लोकांना सांगितलं की मला हे स्तोत्र 23वं माहीत आहे, जे स्तोत्र 23वं मेंढपाळाचं आहे, उत्तम मेंढपाळ त्याचंच ते स्तोत्र आहे, हे मला माहीत आहे, परंतु माझ्या पास्टर्सना तो मेंढपाळ माहीत आहे। माझ्या प्रियवंत भगिनीनो, म्हणून आजच्या या घटनेला पहिलाच प्रश्न आपल्यासाठी आहे आणि तो म्हणजे, मी माझ्या मेंढपाळाला जाणतो का? मी माझ्या निर्मात्याला जाणतो का? मी माझ्या या सृष्टीला जाणतो का? मी माझ्यामध्ये असलेल्या त्या दैवत्वाला जाणतो का? ह्या छोट्याशा घटनेतून आपण खूप काही शिकू शकतो। परमेश्वराने ही सृष्टी निर्माण केलेली आहे आणि आपल्याला हे पाचारण दिलेलं आहे, ह्या सृष्टीची निगा राखण्यासाठी, आपला स्वतःचा शोध घेण्यासाठी, देवाचा शोध घेण्यासाठी। आणि ह्या शोधामध्ये आपल्यामध्ये जाणीव अधिकाधिक वाढली पाहिजे। आपल्याला भरपूर माहिती मिळते, इंटरनेटवरून भरपूर माहिती मिळू शकते, पुस्तकं वाचून भरपूर माहिती मिळू शकते, आपल्याला लोकांकडून गोष्टी ऐकून खूप काही माहिती मिळू शकते, परंतु त्या माहितीतला जो गुण आहे, त्या माहितीतला जो व्यक्ती आहे, तो मी जाणतो का, हे महत्त्वाचं आहे। आणि म्हणून आज आपण त्याच्यावरती चिंतन करणार आहोत की तो व्यक्ती आपण जाणावा आणि तो व्यक्ती किंवा ती ऊर्जा, ती एनर्जी जाणण्यासाठी आपल्याला चार मुद्द्यांची गरज आहे, चार मुद्द्यांवरती चिंतन करण्याची गरज आहे। पहिला मुद्दा, स्वतःची जाणीव, स्वजाणीव। दुसरा मुद्दा, देव आपल्यामध्ये जो वास करीत आहे त्याची जाणीव असणे गरजेचं आहे। तिसरा मुद्दा आहे की आपल्याला माणुसकीची जाणीव असणे गरजेचं आहे। आणि चौथा मुद्दा, ह्या सृष्टीची जाणीव असणे गरजेचं आहे। आणि म्हणून पहिला मुद्दा आपण घेऊया। पहिला मुद्दा असा आहे की आपल्याला स्वजाणीव असणे गरजेचं आहे। मी कोण आहे? मी या सृष्टीवरती कशासाठी आलेलो आहे? माझ्या या सृष्टीवरती काय ध्येय आहे? माझं स्वप्न काय आहेत? मी कशासाठी हे जीवन जगत आहे? ह्याची आपल्याला जाणीव असली पाहिजे। अनेक वेळा आपल्या मनामध्ये वेगवेगळ्या ऊर्जा आपल्याला प्रेरणा देतात, आव्हान करतात किंवा मोहात टाकतात।
वेगवेगळी मार्ग आपल्या मनामध्ये खेळत असतात. एक मन आपल्याला सांगते चांगलं करण्याचं, दुसरं मन वाईट मार्गाने आपल्याला नेत असते. आणि या दोन्ही मनांची जे खेळ आहे ते जाणणं महत्त्वाचं आहे. आणि ते जर आपण जाणलं तरच, परिपूर्णपणे जाणलं तरच आपण योग्य रीतीने आपलं जे खरं मन आहे त्याची भाषा ऐकू शकू आणि त्याप्रमाणे आपण आपल्या जीवनामध्ये वाटचाल करू शकू. आणि त्याद्वारे सृष्टीची निगा राखण्यासाठी जे पाचारण आपल्याला दिलेलं आहे, आपली जी निगा राखण्यासाठी जे पाचारण दिलेलं आहे ते आपण पूर्ण करू शकू. दुसरा मुद्दा जो आहे तो म्हणजे परमेश्वर आपल्यामध्ये वास करतो ह्याची जाण असणे. आपल्या सत्सग विवेक बुद्धीद्वारे आपण चांगलं आणि वाईट काय ह्याचा आपण शोध करतो, ह्याची जाणीव आपण करून घेतो. त्या जाणीवेतून चांगलं निवडण्याचा आपण प्रयत्न करतो. आणि ह्याच जाणीवेला आपल्याला साथ हवी असते, ती आपल्या अंतर्मनामध्ये बसलेल्या पवित्र आत्म्याची, ह्या परमेश्वराच्या आत्म्याची, जो आत्मा आपल्याला लहानपणापासून परमेश्वराने दिलेला आहे, ज्याद्वारे आपली ही सत्सग विवेक बुद्धी तीक्ष्ण होत जाते आणि आपण चांगले निर्णय घेऊ शकतो. ह्या पवित्र आत्म्याची जाण असणे फार गरजेचं आहे. आणि ह्या पवित्र आत्म्याची जाण आपण कशा प्रकारे जाणू शकतो? तर जेव्हा जेव्हा आपण चांगलं पाऊल उचलतो किंवा चांगल्या मार्गाने वाटचाल करतो तेव्हा आपल्या अंतर्मनामध्ये आनंद, शांती निर्माण होते, आपल्याला एक सकारात्मक ऊर्जा मिळत असते, आपल्याला आपली श्रद्धा वाढ होते. इतरांवरती विश्वास ठेवण्यासाठी, ह्या सृष्टीवरती श्रद्धा ठेवण्यासाठी आपल्याला सहाय्य मिळते. आपण आशेने जीवन जगतो, प्रीतीने आणि सेवेने जीवन जगायला लागतो. त्याचंच अर्थ आहे आपण खरोखर ह्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालतो. आणि जे दैवत्व आपल्यामध्ये आहे, जसं संत पॉल म्हणतो की आपण पवित्र आत्म्याचे मंदिर आहोत, तर हे मंदिर आपण पवित्र बनविण्यासाठी ह्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेनेच आपण ते पवित्र बनवू शकतो. तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे माणुसकी जगण्याचा. आपण एक माणूस आहोत, सर्व देवाची लेकरे आहोत. त्याच देवाने आपल्या प्रत्येकाला निर्माण केलेला आहे, त्याच देवाने आपल्यामध्ये त्याच्या पवित्र आत्म्याला पेरलेला आहे, आणि म्हणून आपण सर्व समान आहोत. ह्याच नात्याने, समानतेने इतरांबरोबर वागण्यासाठी आपल्याला हे पाचारण आहे. त्याला धरून एक माणूस म्हणून, माणुसकीच्या नात्याने आपण जगणं फार महत्त्वाचं आहे. आणि मग माणूस म्हणून जगायचं असेल तर मग मी स्वार्थी मनाने जगणार नाही, तर मी सगळ्यांना एकत्र घेऊन मी पुढे वाटचाल करणार आहे. म्हणजे माझी जर प्रगती होत असेल तर इतरांची पण प्रगती व्हायला पाहिजे. मी जर मोठा होत असेल तर माझ्याबरोबर माझे जे बांधव आहेत, कार्य करणारे जी लोकं आहेत, त्यांना देखील उंचाविलं पाहिजे. मी जर स्वतंत्रता अनुभवित असेल तर ते देखील पूर्णपणे स्वतंत्र व्हावेत म्हणून आपण प्रयत्नशील असले पाहिजे. त्याला माणुसकी म्हणतो. आपल्याकडे कुणीतरी यावं, आपल्या गुलामगिरीत कुणीतरी राहावं, आपल्या अधिकाराखाली कुणीतरी राहावं, त्याला माणुसकी म्हणत नाही. तर जे माझ्या हाताखाली आहेत किंवा माझ्या अधिकाराने चालत आहेत, माझ्याकडून काहीतरी शिकत आहेत, ते उद्या माझ्याहीपेक्षा उंच व्हावे, माझ्याहीपेक्षा त्यांची जास्त प्रगती व्हावी, अशी जी मानसिकता आपण पाळतो ती मानसिकता खऱ्या अर्थाने माणुसकी आपल्याला दाखवत असते. आणि चौथं जे मुद्दा आहे तो म्हणजे ह्या सृष्टीची निगा राखण्यासाठी, ह्या सृष्टीबरोबर समेट घडवून आणण्यासाठी, ह्या सृष्टीबरोबर आपलं नातंसंबंध आहे ते टिकविण्यासाठी. आणि जर खऱ्या अर्थाने मला जर ह्या सृष्टीबरोबर नातेसंबंध टिकवायचं असेल, ह्या सृष्टीचा आदर सन्मान राखायचा असेल, तर मी प्रत्येक जीव जंतू पशु प्राणी सगळ्यांची मी निगा राखणार आहे, त्यांची काळजी घेणार आहे. झाडे तोडण्यापेक्षा मी झाडे लावणार आहे, प्रदूषण करण्यापेक्षा मी प्रदूषण कमी कसं होईल ह्याच्याकडे पाहणार आहे, पाणी वाचवणार आहे, वीज वाचवणार आहे, अशा प्रकारे मी निगा राखणार आहे. आणि अशा प्रकारे हे चार मुद्दे आपण जर पाळले तर खऱ्या अर्थाने आपलं जे पाचारण आहे, जे जीवनदायी पाचारण आहे, ते आपण खऱ्या अर्थाने जगू. हे जीवनदायी पाचारण जगण्यासाठी आपल्याला कृपा लाभावी म्हणून आपण थोडा वेळ शांत राहून ना चिंतन करूया. चिंतन: मी स्व जाणीवेने जीवन जगतो का? देवाची जाणीव ठेवून मी माझे जीवन जगतो का?
मी माणूसकीने जीवन जगतो का? मी आपल्या सृष्टीची निगा राखतो का? जीवनदायी पाचारण आपल्याला लाभावं म्हणून आपण पुन्हा एकदा ख्रिस्ताकडे वळूया आणि ख्रिस्ताच्या आत्म्या ही प्रार्थना एकत्रितपणे करूया. ख्रिस्ताच्या आत्म्या मला पवित्र कर, ख्रिस्ताच्या शरीरा माझे तारण कर, ख्रिस्ताच्या रक्ता मला व्यापून टाक, ख्रिस्ताच्या कुशीतील पाण्या मला साफ कर, ख्रिस्ताच्या दुःखा मला धीर दे. हे उत्तम येशू, माझे ऐकून घे, तुझ्यापासून माझा वियोग होऊ देऊ नकोस, दुष्ट शत्रूपासून माझे रक्षण कर, मरते वेळी मला बोलावून घे, मी तुझ्याकडे धावत यावे अशी आज्ञा कर, सर्व संतांबरोबर मला तुझी स्तुती सदैव गाऊ दे. आमेन.